चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवास वेघडे, नित्यानित्य जोडे तेची साच. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटा नाही तुटी कदा कासयाची, संगती पंगती देवास वेघडे, नित्यानित्य जोडे तेची साच. तुका म्हणे येथे लाभाची या कोटी, तुका म्हणे येथे लाभाची या कोटी, बहुवाव पोटी समर्थाच्या, संगती पंगती देवास वेघडे, नित्यानित्य जोडे तेची साच. विठ्ठल सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवास वेगळे, नित्यानित्य जोडे तेची साथ. प्रस्तुत स्थळी आणि प्राप्त प्रसंगी आजच्या या प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणून दाखवलेला उच्चारलेला अभंग देहोनिवासी वैराग्याचे महामेरू ज्यांनी वारकर सांप्रदायिक मंदिराचा कलश काढला, अर्थात कलशस्थानी जे शोभून दिसत आहेत, असे श्री संत जगद्गुरु तुकुब्बराय. आपल्या संप्रदायामध्ये त्यांचा गाथा पंचमी वेद म्हटला जातो. अशा तुकुबरायाच्या पवित्र वाणीद्वारे हा बाहेर पडलेला अभंग गाथा, आणि या गाथ्यामधील हा जगद्गुरु तुकुबरायाच्या चार चरणाचा अभंग आहे. आणि या जगद्गुरु तुकुबराय अभंगामधून स्वतःचा अनुभव जगापुढे ठेवतात. महायोग पिटे तटे भीमरथ्यम वरम पुंडरी काय दातुम निंद्रही समागत्य तिष्ठंत मानंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम तडिद्वाद समनिल मेधावासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम तुष्टिकायाम समन्यस्त पादम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतासिया जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुणी आता श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे काय माझी वाणी मानिल संताशी रंजो चित्ताशी आपुलिया श्री गुरु सारी कास्ता पाडे राखा इतरांचा लेखा कोण करी शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मददा वव्या सोबटा झाले राम राजे काय होणे अम्माशी धरणी धरे पिक गाई ओळल्या मशी राम वेळोवेळा आम्ही गाऊ विये दळिता कांडिता जेविता गे बाईये नमो सद्गुरु ज्ञान देवा प्रदीपा नमो सद्गुरु विश्व चैतन्य रूपा नमो सद्गुरु पूर्ण ब्रह्म परेशा नमो सद्गुरु अलंकापुर दिशा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला आरंभ करण्याच्या अगोदर अल्पस परिहर द्यायचा तो असा. आपल्या पवित्र अशा श्री क्षेत्र सीताराम गडावरती गिजे स्थान परमपूज्य आपल्या सर्वांचे आदरणीय सद्गुरु सिद्ध संत सीताराम बाबा यांच्या समाधीस्थानाने पवित्र झालेल्या या पवित्र भूमीमध्ये अर्थात सीताराम गडावरती पूज्य बाबांच्या आठव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चाललेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह खरडा व खरडा पंचकृषी अशा सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये सर्व भाविकांच्या अर्थदानाच्या माध्यमामधून सर्व पंचक्रोशीतील खरडा खरडा पंचक्रोशीतील भाविकांच्या अन्नदानाच्या माध्यमामधून सर्व भाविकांच्या श्रमदानाच्या माध्यमामधून सर्वांच्या उपस्थितीमध्ये पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने ज्ञानेश्वर महाराज तुकोबराय आदी करून संतमालेमध्ये जेवढे संतमनी ग्रंथित आहेत या सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने ज्यांचं पुण्यस्मरण आहे अशा महान महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने
हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आपल्या सर्वांचे प्रेमी असणारे हरिभक्तीपरायण परमपूज्य मालिंग महाराज, पंढरपूरकर सीताराम गडकर यांच्या आणि सर्व भक्तगणाच्या मार्गदर्शनाने हा चाललेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, त्या नाम सप्ताहामध्ये यावर्षी आपली अपेक्षा होती की बाबांची मूर्ती अजून संस्थानावर बसलेली नाही गडावरती, यावर्षी बाबांच्या कृपाशीर्वादाने पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने सद्गुरू बाबांची मूर्ती अधिष्ठित झालेली आहे. आणि बाबांची जी अपेक्षा होती, बाबांनी ज्या भगवंताची आपण हयातीत असताना जीवनभर ज्या भगवंताची सेवा केली अर्थात चतुर्भुज भगवंताची, आणि बाबांनी सांगून ठेवलं होतं आपल्या सर्वांना, मी ज्या वेळेला गेल्यानंतर माझं समाधीस्थान कुठेही हो पण माझं समाधीस्थानाच्या वरती मी ज्या भगवंताची जीवनभर सेवा केलेली आहे अशा चतुर्भुज भगवंताला माझ्यावरती स्थापित करा. आपण बाबांचा हा बाबांची आज्ञा बाबांचा आदेश आपण सर्व भक्तगणांनी त्याचं पालन केलं परिपालन केलं आणि बाबांच्या कृपाशीर्वादाने या नामसप्ताहाच्या आरंभाच्या अगोदर 2 दिवस या ठिकाणी या मंदिरामध्ये बाबांची मूर्ती स्थापना झाली. आता मूर्ती सर्वांनी पाहिलेले, आपण मूर्तीचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. आपण प्रत्येकजण आपण मंदिरात आता गेलो तर असं वाटतं की बाबा हे प्रत्यक्षात बाबाच इथं बसलेले आहेत, आणि आपण जर उलशी बाबाबरोबर थोडी चर्चा केली तर नक्की बाबा आपल्या चर्चेला होकार देऊन बाबासुद्धा आपल्याबरोबर बोलतील. अशी बाबांची मूर्ती एकदम अशी हुबेहूब बाबांची मूर्ती आत्ता बोलवलं अशी आहे. आणि या बाबांच्या मंदिरावरती शिखरावरती सुवर्ण कलश बसवण्यात आलेला आहे बाबांच्या कृपाशीर्वादाने. हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आपल्या डोळ्याचं पारणं फेडण्याजोगा चाललेला आहे, नाही पारणं फेडतंय, कारण हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. तेव्हा या ठिकाणी आता सर्वांना ज्ञात आहे आजची कीर्तन सेवा हे मध्येच कसं काय उभं राहिले, ज्यांची सेवा होती त्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे येता आलं नाही, तेव्हा या ठिकाणी ती जागा भरून काढण्यासाठी सर्व सप्ताह कमिटी महाराज सर्वांच्या या ठिकाणी आपल्या प्रेमातून या ठिकाणी मी बाबांची सेवा करण्यासाठी उभा राहिलेलो आहे. तुम्हाला उपदेश करण्यासाठी नाही बरं, उपदेश अधिकारी महापुरुषांनी करावा लागतो. मी सेवा करण्यासाठी बाबांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी मी एक थोडा वेळ उभा आहे, कारण उपदेश करण्यासाठी अधिकार लागत असतो. उपदेश करण्यासाठी बाबा, उपदेश करण्यासाठी भगवान बाबा, सीताराम बाबा, वामनभाऊ महाराज, वंकट स्वामी महाराज, माऊलीदादा चाकरवाडीकर महाराज अशा महापुरुषाने उपदेश करावा आणि जगाने तो मान्य करावा, कारण हे महापुरुष असतात यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य असतं, जग बदलण्याचं सामर्थ्य असतं, हे युग महापुरुष असतात. त्यांनी बोलावं, त्यांनी कीर्तन करावं आणि त्या कीर्तनाचा नाही का परिणाम जगावरती होत असतो. का हे महापुरुष असतात यांच्यामध्ये फार मोठं सामर्थ्य असतात, हे युग पुरुष असतात आणि युग पुरुष या जगामध्ये जन्माला येतात तेव्हा परमार्थाची क्रांती घडत असते. विठ्ठल 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 विठ्ठल. आता आपल्या गुणीजनाविषयी बोलायचं म्हणलं तर आम्हाला टाइम राहिला नाही, सर्वजण सर्वांच्या परिचयाचे आहेत. आज या ठिकाणी पुन्हा दुग्ध सरकारा शर्करा योग आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही महाराष्ट्राच्या बाहेरही ज्यांचं नाव गाजत आहे ते स्वतः त्यांनी हा गुण आत्मसात करून नाही का त्याच्यामध्ये निपुण झाले आणि आपला गुण नाही का आपल्याजवळ न ठेवता नाही का हा प्रसाद, हा सांप्रदायिक प्रसाद नाही का ही परंपरा अखंड चालू तेवत राहावी अशी ज्यांच्या अंतकरणामध्ये उदार भावना आहे असे आपल्या सर्वांच्या परिचयाचे मृदंग महर्षी नाही का आदरणीय हरिभक्तीपरायण केशव गुरुजी जगदाळे महाराज यांच्या संस्थेतील विद्यार्थी घेऊन आज स्वतः गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो बालक आहे हा गुरुजींचा मुलगा आहे, यांचं नाव गुरुजींनी मला वाटतं काहीतरी वासुदेव आपणही गुरुजी तुमच्या स्वप्नामध्ये सांगितलं असेल की माझ्या नाताच माझ्या पंतूचं नाव तुम्ही दिग्विजय ठेवा, का
तर तुम्ही हा मोठा आत्मगुण गुण आत्मसात केलेला आहे आणि तो गुण तुमच्या मुलामध्ये उतरणार आहे. आणि म्हणून मुलाचं नाव गुरुजींनी दिग्विजय ठेवलेलं आहे. दिग्विजय फार मोठं नाव आहे की जगाला गवसणी घालणारं नाव आहे. हे नाव या गुरुजीच्या मुलाचं आहे आणि तो एवढ्या लहान वयामध्येच एवढा आत्मसात गुण केलेला आहे. अजून तर जरा लांब पुढं जायचे, दिग्विजय महाराज तुमची नाही का बापचे सवाई बेटा होणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि इकडचे मृदंगाचार्य काय महाराज नाव तुमचं आहे? माऊली महाराज. आडनाव? गुरुजीचे विद्यार्थी ना. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पकवाजाची पकवाजावर थाप पडली की तिथं तेव्हाच ओळख येतं की हा विद्यार्थी गुरुजीच्या संस्थेतला आहे म्हणून. कारण ती काहीतरी ती दिशाच वेगळी आहे नाही का, तो गुणच वेगळा आहे. असो या ठिकाणी आज गुरुजीची महत्त्वाची उपस्थिती आहे. त्यांचे सर्व संस्थेतील मुलं सर्व भाऊ आपण भाविक, आपल्याला कीर्तनासाठी सेवेसाठी थोडा वेळ राहिलेला आहे. कारण सुरू करायला आपल्याला अर्धा तास सुरू करायला वेळ गेला आणि तिथून पुढं पंचपदी झालेले आहे. कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणून दाखवलेला उच्चारलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. हा अभंग जगद्गुरु तुकोबरायचा स्वानुभवपूर्ण अभंग आहे. जगद्गुरु तुकोबराय अभंगामधून स्वतःचा अनुभव जगापुढे ठेवतात. आणि अभंगाची जर पूर्ण भूमिका पाहिली तर अभंग सद्गुरु सिद्ध संत सीताराम बाबा जीवनाशी अति निगडित हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही या इहलोकामध्ये अवतरित झाल्यानंतर आम्ही जो व्यवहार केला आमच्या जीवनामध्ये आणि त्या व्यवहारामध्ये आम्हाला जो लाभ झाला तो लाभ थोला थिडका झाला नाही तर आमच्या मागे आणि पुढे आनंद भरून राहिलेला आहे. आम्ही या जीवनामध्ये अवतरित झाल्यानंतर या जीवनामध्ये आम्ही जो व्यवहार केला त्या व्यवहारामध्ये आम्हाला जो लाभ झाला तो लाभ थोडा झाला नाही तर त्या लाभामुळे आम्हाला आमच्या मागे आणि पुढे आनंद भरून राहिला आहे. म्हणून या लाभामुळे आम्हाला मागच्या दुःखाची भीती राहिली नाही आणि या लाभामुळे नाही का पुढच्या दुःखाची आम्हाला पर्वा नाही. या लाभामुळे मागच्या दुःखाची भीती करायला नाही तर आमचा हा असा गेलेला भूतकाळ आनंदमय होऊन गेलेला आहे. आणि या लाभामुळे आम्हाला पुढे येणाऱ्या दुःखाची पर्वा नाही असा आमचा भविष्यकाळ सुद्धा आनंदमय ठरून राहिलेला आहे. आनंदे निर्भर असो भलते ठाई सुख दुखाना ही चाडाम्मा असा आमचा भविष्यकाळ सुद्धा आनंदमय होऊन गेलेला आहे, ठरून राहिलेला आहे. आता आपला जर विचार केला, आपण प्रत्येक जण व्यवहार करतो आपल्या जीवनामध्ये, प्रत्येकाचा आपला व्यवहार चालू आहे, आपला प्रत्येकाचा व्यवहार सुखाचा होतो का? आपला प्रत्येकाचा व्यवहार सुखाचा होत नाही आणि त्याच्यामध्ये लाभही आपल्याला सुखाचा मिळत नाही. अहो व्यवहारच सुखाचा नाही तर लाभ सुखाचा मिळेल कुठला? आपला व्यवहार कसा आहे? लटिका व्यवहार सर्व हा संसार असा हा व्यवहार आपला जन्मल्यापासून नाही का जीवनाचा अंत होईपर्यंत आपला व्यवहार चालू आहे. पण या व्यवहारामध्ये कोणाला आपल्याला सुख मिळालेलं नाही का, सुखाचा लाभ झालेला नाही बरं का. असा हा दुःखरूप आपला व्यवहार आहे. म्हणून या व्यवहारामध्ये आपल्याला सुख कधीच मिळालेलं नाही. आपला व्यवहार कसा आहे तर आपला व्यवहार प्रपंचिक व्यवहार आहे. मग प्रपंचामध्ये सुख आहे का? प्रपंचामध्ये सुख नाही, मुळीच नाही का. संसार दुःखमूळ चहूकडे विंगळ विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ. अरे या लटक्या व्यवहारामध्ये आपल्याला अनेक वेळा लाभ झाला आपल्या जीवनामध्ये पण तो झालेला लाभ टिकून राहिला नाही. असा हा लटका आनंद त्या लाभामुळे आपल्याला होतो. असा हा लटका आनंद आपल्याला आपल्या जीवनामध्ये इथून मागे हजारो वेळा मिळाला पण तो टिकून राहिलेला नाही. आणि भविष्यामध्ये या लटक्या व्यवहाराने लटका आनंद मिळेल त्या लटक्या लाभामुळे पण तो आनंद सुद्धा टिकून राहणार नाही. का? तर आपला व्यवहार प्रपंचिक आहे. पण प्रपंचामध्ये सुख नाही सर्व साधू संतांनी सिद्धांताने सांगितलंय. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आमचं तसं तुमच्यावर नाही, जगाचं उलटं आणि संतांचं
सुईचं असतं, आपलं उलट आहे नाही का? आपण सुख कशा शोधतो? आपण सुखी व्हायचं, आपण सुख कशामध्ये शोधतो? आपण सुख प्रपंचामध्ये शोधतो. प्रपंच केल्यानंतर आपण श्रीमंत झाल्यानंतर आपण सुखी होऊ. पण सज्जनो, ही धारणा चुकीची आहे. प्रपंच करीत असताना प्रपंचामध्ये आपल्याला तेवढ्यापुरतं आपल्याला आनंद मिळेल, तेवढ्यापुरतं सुख मिळेल, पण सुखाच्या पाठीमाग नाही का एक दुखाचं भेंडुळं गुंडाळलेलं आहे. आणि ते नाही का लटक्या सुखाचा आनंद मावळ्यानंतर सुखाचं भेंडुळं गुंडाळलेलं आहे, दुखाचं गोंधळ भेंडुळं, आणि त्याचा एक बार धागा उरगडायला झाल्यानंतर पुन्हा मागोमाग दुःखाचे नाही का निखारे येत असतात, आणि दुःखातून आपल्याला पुन्हा बाजूला होता येत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मग जगद्गुरु तुकाबाराम म्हणतात, आम्ही जो व्यवहार केला ना त्या व्यवहारामध्ये आम्हाला लाभ झाला ना, तो लाभ आम्हाला सुखाचा झाला, थोडा तिरका सुखाचा झाला, नाही तर आमच्या मागे आणि पुढे आनंद भरून राहिला आहे, आनंद भरून राहिला आहे. म्हणून असा हा व्यवहार केलेला आहे ना, तो अखंड आम्ही केला आणि त्या व्यवहारा आम्हाला सुखाचा लाभ झाला. तुकाबाराम अभंगाच्या सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, 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 आनंद कोंदला मागे पुढे, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवास वेघडे, संगती पंगती देवास वेघडे, आनंद सुखाचा व्यवहार केला, त्याच्यामध्ये लाभ झाला, आणि तो लाभ खूप आम्हाला नाही का त्याच्यामधून आम्हाला सुख प्राप्त झालं. मग त्या सुखाच्या व्यवहारामध्ये लाभ झाला तो सुखाचा झाला, मग तो सुखाचा लाभ त्याच्यामध्ये नाही का तो भोगण्यासाठी जगद्गुरु तुकाबाराम म्हणतात, आमची भूमिका आम्ही तशी करून घेतलेली आहे. कशी? आपल्याकर आपल्याजवळ प्रत्येकाजवळ हा आनंद आपल्याला भोगण्यासाठी नाही का फार मोठाले मारेकरी आहेत आपल्याजवळ, ते आपल्याला तो आनंद भोगू देत नाहीत. तुकाबाराम म्हणतात, ते आम्ही आमच्याजवळ ठेवले नाहीत, आम्ही आमच्याजवळ त्यांना ठेवलं नाही, आम्ही त्यांना नाही का बंदी खाण्यामध्ये टाकलेलं आहे. महाराज सांगतात, काम क्रोध बंदी खाणे तू काम मन दिले दोनी, तू काम मन दिले दोनी, काम क्रोध बंदी खाणे तू काम मन दिले दो, क्रोध बंदी खाणे तू काम मन दिले दोनी, आम्ही झालो गोसावी, गरजू हरीचे पोवाडे मेल वैष्णव बागडे, गरजू हरीचे पोवाडे मेल वैष्णव बागडे, इंद्रियाच्या धरी आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी, गरजू हरीचे पोवाडे मेल वैष्णव बागडे, गरजू हरीचे पोवाडे जगद्गुरु तुकाबाराम म्हणतात, तो सुखाचा व्यवहार आम्ही व्यवहार केला तो सुखाचा झाला, त्याच्यामध्ये लाभ सुखाचा झाला, आणि तो लाभ अखंड टिकून आमच्या पाशी ठेवण्यासाठी नाही का तो लाभ दूर घालणारे जे मारेकरी आहेत ते आम्ही बाजूला काढले. मग आता तो लाभ जाईल कसा, तो आनंद मावळेल कसा, तो आनंद आमच्या पाशी अखंड राहिलेला आहे. कारण आपल्या प्रत्येकापाशी हे नाही का वाटमारी आहेत, वाटमारी करणारी आहेत, आणि ते आपल्याला
नाही का, या मार्गावर आपल्याला उभे राहू देणार नाहीत सजनो. ज्यावेळेला आपल्यापासून हे दूर आपण बाजूला काढून टाकू, त्यावेळेला आपण जो केलेला व्यवहार आहे तो परमार्थिक व्यवहार होईल, त्याच्यामध्ये लाभ परमार्थिक होईल, आणि त्याच्यामुळे आपल्याला सुख लाभल, आणि त्या सुखाने आपण काय करू, अखंड सुखी होऊ. पण हे बाजूला काढले पाहिजे, आणि हे न जर बाजूला काढले तर याच्यामध्ये फार या पुरात मोठाले वाहून गेले. विठ्ठल 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 भगवंताचं नाम आणि संत सेवा हे एकमेव आपल्या उद्धाराचं एकमेव साधन आहे. भगवंताचं नाम आणि संत सेवा हे दोन्ही आपल्यापाशी पाहिजे, नाही का. दोन्हीचं पण पुण्य, दोन्हीचं सामर्थ्य, नाही का, सेवेचं सामर्थ्य आपल्यापाशी पाहिजे, तेव्हा प्रत्येकाचा नाही का उद्धार झाल्याशिवाय राहायचा नाही. पण सज्जनो, संत सेवा आणि भगवंताचं नाम, भगवंताचं नाम असेल संत सेवा नसेल तर ते सुद्धा एखादी बार कुठंतरी आपल्याला नाही का उघडे पडावं लागेल. म्हणून संत सेवा आणि भगवंताचं नाम हे दोन्ही बरोबर पाहिजे. हे जर दोन्ही नसतील तर आपला परमार्थ फलद्रूप होणार नाही. बघा, संत सेवेला किती महत्त्व आहे, भगवंताच्या नामाला किती महत्त्व आहे. विश्वामित्र आणि वशिष्ठ ऋषी हे दोघे फार तपोनिधी महात्मे आहेत. वशिष्ठ ऋषी ते ब्रह्मऋषी म्हणायचे त्यांना, सर्व अधिकारी महापुरुषांनी त्यांना ब्रह्मऋषी पदवी दिलेली. आणि विश्वामित्राला राजर्षी म्हणायचे. ती राज ऐश्वर संपन्न होती, पण राजर्षी ऋषी राजर्षी ही पदवी ब्रह्मऋषीपेक्षाही कमी दर्जाची आहे. तेव्हा विश्वामित्राला कमीपणा वाटायचा. एक वेळेस विश्वामित्र अरण्यामध्ये हजारो सैन्यानिशी गेलेले आहेत. गेल्यानंतर त्या ठिकाणी आश्रम दिसला एक. पुढे गेले तर आश्रमामध्ये वशिष्ठ ऋषी आहेत. वशिष्ठ ऋषीने नम्रतापूर्वक त्यांना साष्टांग प्रणिपात केला, बसायला आसन टाकलं, पाणी प्यायला दिलं. जंगलामध्ये राहणारे झोपडीमध्ये राहतात, पण संत सेवेचं आणि भगवत नामस्मरणाचं पुण्याचं नाही का त्यांच्याकडे शिदोरी आहे. विश्वामित्र गेले, त्यांचा आधार अतिथे केल्यानंतर वशिष्ठ म्हणले, अशा बसा म्हणले, राजर्षी महाराज बसा म्हणले, जेवण करा म्हणले. माझ्या पर्णकुटीमध्ये माझ्या भाग्याचा उदय झाला, तुमच्यासारखे जे पाय लागले. विश्वामित्र म्हणून लागले, अरे मी एकटा नाही वशिष्ठा, माझ्याबरोबर हजारो सैन्य आहे, यांना जेवण द्यावं लागेल, मी एकट्याला जेवण कसं बोल. वशिष्ठ म्हणू लागले, बोलवा ना त्यांना, म्हणले जेवायला बोलवा. म्हणले काय जेऊ घालतो, म्हणले त्यांना काय गाव घालतो, झोपडी तेवढं राहतो, म्हणले भाषण नाही, जेवायला बसायला काय नाही, जेवण नाही, तयार नाही, काय हजारो सैन्याला काय घालणार आहे. अहो तुम्ही बोलवा म्हणले महाराज, त्यांना बोलवा, नाही का, तुमच्या आशीर्वादाने भगवत कृपेने त्यांना प्रसाद मिळणार आहे. वशिष्ठ विश्वामित्र त्यांना बोलवण्यासाठी गेले, चला रे म्हणले, काही जवळ नाही पण जेवायला बोलवले तुम्हाला आपल्याला सर्वांना, हजारो सैन्यात आपण बघू कसं काय आपल्याला जेवण घालतात ते. तिथं गेल्यानंतर हे तिथं पोहोचायच्या अगोदर वशिष्ठ ऋषीपाशी काय होतं, कामधेनू गाय होती, कामधेनू गाय होती. आणि वशिष्ठ ऋषीने विनंती केली, हे माते आता माझ्यावर थोडं अन्नदानाचं संकट आलेलं आहे, थोडं आता तुला मला सहकार्य करावं लागणार आहे. तेव्हा त्या गोमातेने कामधेनू मातेने त्या वशिष्ठ ऋषीने ती कामना त्यांच्याकडे प्रगट केल्यानंतर, कामधेनू मातेकडे प्रगट केल्यानंतर तिने फक्त समोर कान टवकारून पाहिलं, त्या ठिकाणी 4-2 एकरामध्ये मंडप तयार झाला, अन्नाचे ढीगचे ढीग तयार झाले आणि वाडपे तयार झाले. त्या ठिकाणी सर्व काही पद्धतशीर पंगत फिंगत नाही का चटया टाकलेल्या आहेत. सुद्धा हा कशाचा पुण्यप्रताप आहे, वशिष्ठ ऋषींना कामधेनू गाई त्यांच्या नामसामर्थ्याने संत संगतीने प्राप्त झाली होती, इंद्राकडून त्यांनी मागून घेतली होती, नाही का, इंद्राने देऊन टाकली का, तर ते देण्याच्या योग्यतेचे झालेत का, त्यांच्याकडे संत संगतीचं आणि नाम सामर्थ्याचं पुण्य आहे. सजनो, तसंच आपल्या सीतारामगडावर आहे. सीताराम बाबा ही कामधेनू गाई आहेत. सीताराम बाबा कामधेनू आहेत. आपण जी जी कामना करू बाबांकडे ती निश्चित बाबा हयातीत असताना तर पूर्ण केले आहे, पण आता सुद्धा बाबा आपली प्रत्येकाची कामना पूर्ण केल्याशिवाय. विश्वामित्राने पंक्ती बसवल्या,
पात्र वाढले, पाणी वाढलं आणि वाढपे वाढू लागलेले. विश्वामित्राला वेगळ्या पंक्तीमध्ये बसवलं. त्यावेळेला जेवण झालं, विश्वामित्र खाली मान घालून जेवले. त्यावेळेला जेवल्यानंतर पुन्हा हात धुतला, वशिष्ठ ऋषीकडे आलेलेत आणि विचारलं, वशिष्ठा अरे काय भानगडे, आचार्य नाही, भाषणं नाही, भांडणं नाही, नाही का काय नाही, इथं काहीच नाही, चुलवान खाल्लेलं नाही, पेटलेलं नाही, गॅस नाही, सगळी नाही, एवढा स्वयंपाक माझ्या हजारो सैन्याला जेवून ढिकच्या ढिकाणाचे उरलेले आहेत, कसं काय काय प्रकार आहे. तेव्हा वशिष्ठ ऋषी म्हणले, महाराज, राजर्षी महाराज, हा कामधेनू गायचा, हा माझ्या संगतीमध्ये जे काही संत पुण्य झालेलं आहे, संत संगतीमध्ये भगवत नामधून केलेलं आहे आणि त्या नाम सामर्थ्याने आणि संत संगतीच्या पुण्याच्या सामर्थ्याने हे माझ्याकडे कामधेनू इंद्रदेवाने दिलेलं आहे. हा कामधेनू गायचा पुण्य प्रताप आहे. मी कामना तिच्याकडे केलं आणि तुम्हाला सर्वांना भोजन दिलेलं आहे. मी वशिष्ठ विश्वामित्र म्हणू लागले. मग वशिष्ठ, तुझ्याकडे कोण आहे जेवायला, कोण आहे तुझ्याकडे, कधीतरी कुणीतरी येत असेल. माझ्याकडे नाही का राजवाड्यामध्ये सर्व लोक येतात, नाही का त्यांना जेवण द्यायला द्यावं लागतं. मग आचारी गोळा करा, धान्य गोळा करा, सामान राशन भरून आणा, याच्यापेक्षा मला कामधेनू गाय देऊन टाक ना. या ठिकाणी मी मनोकामना प्रकट केल्यानंतर ती माझी मनोकामना प्रकट करील, माझं मनोरथ पूर्ण करील. वशिष्ठ ऋषी म्हणू लागले, तुम्हाला नाही ना नेतायची महाराज गाय, ही माझ्यासाठी दिलेली आहे आणि माझ्यासाठी दिलेली तुम्हाला मला देता यायची नाही. विश्वामित्र त्यांना आग्रह करू लागले. शेवटी आग्रह करून ऐकणार विश्वामित्राने नाही का दांडगोपाना सुरू केला, मनगट शहर सुरू केली, कारण ते एकटे होते. आणि सैन्याला सांगितले, धरा रे गाय, कशी नेवत आहेत ना ते बघतो म्हणले, धरा पकडा म्हणले गाय. रशिनी गाय पकडायला लागले. त्या गायने नाही का मनामध्ये विचार आणला की आपल्यावर आता मोठं धर्मसंकट आलेलं आहे, याच्या घरी जावत आपल्याला याच्या घरी जाता येत नाही. मग त्या गायने त्या इच्छेने नाही का त्यांच्याकडे पाहिलं, तर त्या गायीपासून गायीने हजारो सैन्य निर्माण केले, नाही का शस्त्रधारी आणि विश्वामित्राच्या सैन्याचं आणि कोणाचं युद्ध लागलं, वशिष्ठ त्या कामधेनू गायीने निर्माण केलेलं सैन्याचं युद्ध लागलं. त्याचा त्यांचा पराजय झाला, विश्वामित्राचा पराजय झाला. आणि विश्वामित्राने विचार केला की आता मी सुद्धा नक्की यांना पराजित करणार आहे, पण कसं करणार आहे, मला तपश्चर्या करावं लागणार आहे. विश्वामित्र तपश्चर्या करायला गेले, 20,000 वर्षे तपश्चर्या केली. ती तपश्चर्या पूर्ण होतात नाही का, 20,000 वर्षे पूर्ण होतात. इंद्रदेवाने नाही का मेनका मेनका पाठवली, मेनकेने त्यांच्यामध्ये अडथळा आणला, नाही का ती तपश्चर्या वायाला गेली, व्यर्थ गेली. पुन्हा 20,000 वर्षे तपश्चर्याला बसले, पुन्हा 20,000 वर्षे तपश्चर्या केली, नाही का ती तपश्चर्या पूर्ण पदरात पडली. पुन्हा 20,000 वर्षे तपश्चर्याला बसले. आता किती 40,000 वर्षे तपश्चर्या होत आलेले आहे. पुन्हा मेनका पाठवली, पण मेनकेला त्यांनी बाजूला सारलं. पुन्हा 20,000 वर्षे तपश्चर्या केली, 60,000 वर्षे तपश्चर्या केली विश्वामित्राने. आणि 60,000 वर्षे तपश्चर्या करूनसुद्धा वशिष्ठ ऋषीची बरोबरी करता आली नाही. का? तर ते पुण्यसुद्धा ज्यावेळेला पुन्हा आणखी दुसरा प्रसंग आला, त्यावेळेला श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण असा मुद्दा पाहण्यासाठी विश्वामित्र नाही का प्रत्येक साक्षीदाराकडे गेले, सूर्याकडे गेले, सागराकडे गेले, शेषाकडे गेले. ही 60 वर्षाची तपश्चर्या त्यांनी खर्चून टाकली, 60,000 वर्षाची. पण ते तिघं बी आले नाहीत. आणि वशिष्ठ ऋषी गेले आणि थोडं थोडं आपल्या संत संगतीतलं पुण्य अर्पण केलं आणि त्या तिघाला बरोबर साक्षीदार घेऊन आले. तेव्हा विश्वामित्राने विचारलं, वशिष्ठजी, ब्रह्मदेवाने तुम्हाला साक्षीदार आणायला सांगितलेले, तुम्ही सहज घेऊन आलात. मी 60,000 वर्षाची तपश्चर्या खतम करून बसलो, एकही आला नाही, आणि तुम्ही तिघालाही घेऊन आला. तुम्ही नेमकं काय दिलं यांना आणलंय? मी सागराकडे चला म्हणायला गेलो, सागर म्हणला कशात नेता, भांड आहे का एखादं मला बसून नेण्याचं भांड आहे का? मी म्हणलो जगात अजून भांड असलं निर्माण झालं नाही, तुम्हाला न्यावं कशात, नाही का? मग म्हणले मला येता येत नाही, मी जर असा निघालो तो लाटा होतील बाहेर, नाही का सर्व सृष्टी वाहून जाईल, जलमय होईल, मला येता येत नाही. मला सागरण हे उत्तर दिलं, तुम्ही आणलं कशात? म्हणले मी माझ्या कमंडोलमध्ये आणलं. कसं काय बसवलं? म्हणले हा संत संगतीचा पुण्यप्रदा, मी थोडं संत संगतीचं पुण्य समर्पित केलं आणि सागर लहान झाला आणि माझ्या कमंडोलमध्ये बसला. सूर्याला कसं आणलं? म्हणले सूर्याला मी सूर्याला चला म्हणायला गेलो, सूर्य काय म्हणू लागला, नाही का माझ्या जागेवर बदली कामगार कोणी आणलाय का? विश्वामित्राला सांगितलं, नाही हो, तुमच्या जागेवर कोण बदली काम करणार आहे, जवळ आलेले माणसं जळत आहेत आणि तुमच्या जागेवर कोण करणार आहे काम, नाही का? मग माझ्या जागेवर बदली आल्याशी मला येत येत नाही, कारण मी जर आलो तर जगामध्ये अंधकार पडेल, नाही का? त्यावेळेला मी माघारी आलो. मग विश्वामित्राजी, वशिष्ठाजी, तुम्ही गेलात आणि तुम्ही सूर्याला घेऊन आलात, नेमकं काय केले?
तेव्हा वशिष्ठ ऋषीने सांगितलं, माझी लंगोटी तिथं ठेवलेले आणि लंगोटीचा प्रसा प्रकाश सूर्याचा प्रकाश एवढा जगामध्ये पडत होता. तेवढ्याला सूर्य तिथून हल्ला आणि त्यांच्या बरोबर पुरावा देण्यासाठी आला. म्हणजे शिष्याला कसं काय आणलं, शिष्याचा डोकर तो पृथ्वीचा भार आहे. मला शिष्याने सांगितलं मी येतो पण माझ्या डोकर पृथ्वीचा भार आहे, पृथ्वीचा भार कोण सहन करील, कोण झेलून धरील, कोण ते भार मा धरील, जेव्हा मी येतो कुणी आहे का बदली आणलंय का. विश्वामित्र म्हणू लागले तसा पहा कोण पृथ्वी डोक्यावर कोण घेणार आहे, नाही का तसं कुणी नाही. तेव्हा मी माघारी आलो, मग वशिष्ठ तुम्ही कसं काय आणलं पृथ्वीला, आपलं पृथ्वी शेषाला कसं काय आणलं, शेषाचा डोक्यावर पृथ्वीचा भार होता, शेषाला कसं काय आणलं. तेवढ्याला वशिष्ठ ऋषी म्हणू लागले, मी माझा दंड नाही का शेषाच्या जागेवर पृथ्वीला खालून लावला आणि माझ्या दंडाने पृथ्वी झेलून धरली आणि शेषाला घेऊन आलो. हा कशाचा प्रताप आहे, संत संगतीचा पुण्य प्रताप आहे. मी थोडंसं संत संगतीचं पुण्य समर्पित केलं आणि त्यावेळेला हे तिघजण माझ्याबरोबर आले. सज्जनो, संत संगतीचं पुण्य, भगवंताचं नाम हे हजार वर्षे केलेल्या तपश्चर्यापेक्षा काही हजार पटीने किमती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे जे आम्हाला या परमार्थिक लाभ मिळवण्यामध्ये जे आड येणार आहे ते आम्ही अगोदर दूर केलेले आहे. कामक्रोध बंदी खाणे तुका मने दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गोसावी झाले बर का, तुकोबाराय मालक होते, धनी होते, नाही का ते स्वामी होते, कोणाचे होते नाही का. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा स्वामी होते. स्वामी याचा अर्थ मालक बर का. तसं सद्गुरु सीताराम बाबा सुद्धा इंद्रियाचे विषयाचे विकाराचे मालक होते, धनी होते, स्वामी होते तू जग सद्गुरु सीताराम बाबा. म्हणून आरती लिहिताना सुद्धा बरं का, बाबाची जी आरती आपण रोज करतो ना, त्या आरतीमध्ये एका शब्दाची उणीव आपल्याला पडते. आपण त्यांना स्वामी म्हणायला पाहिजे, आरती आरती सीतारामा स्वामी सद्गुरु सुखधामा, हे वाक्य वापरायला पाहिजे. का आहे पण वापरत नाहीत, कुठं कुठं वापरत नाहीत. आपण स्वामी हे शब्द वापरायला पाहिजे. अरे स्वामी हा शब्द म्हणजे मालक आहे. सद्गुरु सीताराम बाबा, सिद्ध संत सीताराम बाबा नाही का, विषयाचे स्वाचे स्वामी होते, मालक होते. म्हणून आज त्यांचं मंदिर आणि त्यांच्या नावाने आरती त्यांच्या नावाने सप्त झाले. विठ्ठल 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 विठ्ठल. आम्ही जो व्यवहार केला ना तो सुखाचा झाला, त्याच्यामध्ये लाभही सुखाचा झाला आणि त्या लाभामुळे काय झालं, आमच्या मागे आणि पुढे आनंदच भरून राहिला. संगती पंगती देवाचं वेगळे, संगती पंगती देवाचं वेगळे, संगती पंगती देवाचं वेगळे, संगती पंगती संगती पंगती देवासवेगळे, 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 संगती पंगती संगती पंगती देवासवेगळे, पंगती देवासवेगळे, नित्या नित्य पडे ते दिसाचा, नित्या नित्य पडे ते
संगती मंगती देवा सवे घडे संगती पंगळे सवे घडे संगती पंगळती देवा सवे अजून या चरणाचं थोडं पुढे जायचं होतं विस्ताराने, मला पुढे पुढे घेतलं असो. संगती पंगती देवा सवे घडे नित्यानित्य जोडे त्याची साथ. आपला प्रत्येकाचा व्यवहार प्रपंचिक चालू आहे, प्रपंचामध्ये आपण सर्वजण व्यवहार करतो. मग व्यवहार आपला कशासाठी आहे, आपली धावत कशासाठी आहे, आपण कशामुळे पळतो प्रपंचामध्ये? प्रपंचामधलं एकमेव सुखाचं साधन काय आहे? सुखासाठी पळतो ना. प्रपंचामध्ये आपल्याला प्रत्येकाला सुख पाहिजे, प्रत्येकाची धावत सुखासाठी आहे. पण प्रपंचामध्ये सुखाच्या अगोदर आपल्याला काय प्राप्त पाहिजे? सुख कशाने मिळतं प्रपंचामध्ये? कशाने सुख मिळतं? अहो, प्रपंचामधलं एकमेव सुखाचं साधन पैसा आहे ना. या आपल्या प्रत्येकाची धावत पैशाच्या प्राप्तीसाठी आहे. प्रत्येकाला पैसा पाहिजे, पैशाशिवाय सुख नाही. पैशाशिवाय आपल्याला प्रलौकिक प्रपंचामध्ये नाही का, संसारामध्ये सुख नाही, नाही का. सब पैसे के भाई दिल का साथी, पैसा नसेल तर कोणी विचारित नाही हो. प्रपंचामध्ये आपल्याला पैसा पाहिजे, पैसा असेल तर अलीकडे म्हणतात नाही का. परशा परशु परसराम तीन नाव पडतात, पैसे वाले के तीन नाम. सब पैसे के मान दुनिया में है पैसा बनाया भगवान, जिसके पास नहीं है पैसा उनको नहीं है मान. गद्दा भी हो सेठ साहूकार उसको सलाम हजार. गाडवाचा पुढचाही नाही का बियाकली असला पण श्रीमंत आहे, त्याला 2-3 हजार लोक नमस्कार घालतात संध्याकाळपर्यंत. धनवंताला सकळ मान्यता आहे जगी, सकळ मान्यता आहे जगी, सकळ मान्यता आहे जगी. धनवंत पैसा नाही त्याला किंमत नाही बर का. आहे विद्वानाला किंमत नाही का. स्वदेशी पूज्य राजा विद्वानम सर्वत्र पूजित, जगामध्ये विद्वानाला जगात किंमत आहे. पैशावाल्याला फक्त राज्यापुरती देशापुरती मर्यादित किंमत आहे. पण सर्रास विचार केला तर पैशावाल्याशिवाय, पैसा असल्याशिवाय जगामध्ये किंमत नाही. मग पैसा प्राप्त करून घेणं सोपी गोष्ट नाही ना प्रपंचामध्ये. आज पैसा मिळवणं सोपी गोष्ट आहे का? पैशाच्या प्राप्तीसाठी आपल्याला काय करावं लागतं? राती दिवस उनीज निकटे, 400 वर्षापूर्वी नाथ महाराजांनी भागवतामध्ये लिहून ठेवलं आहे. राती दिवस उनीज निकटे, मरणेसी घेता झटे, परी कवडीची प्राप्ती न भेटे, प्राणांत कष्टे द्रवे जोडे. पैशाच्या प्राप्तीसाठी रात्रीचा दिवस करावा लागतो, हाडाची काडा करावं लागते, रक्ताचं पाणी करावं लागतं, तेव्हा कुठेतरी थोडीफार पैशाची प्राप्ती होते. मग असा लौकिक व्यवहारातला लाभ मिळवणं म्हणजे पैसा मिळवणं सोपं नाही सज्जनो, फार अवघड आहे नाही का. याच्यामध्ये आपण सुख पाहतो पण सुख नाही अप्रपंचामध्ये. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कमनाच्या सर्वनी, कैशी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या अंथरुण, इंगळाच्या हारावर अंथरुण टाकला आणि संध्याकाळपूर्वी एखाद्याला सुद्ध झाले गार झोपला, सकाळी सांगू लागला काय सांगावा, रात्री इंगळाच्या हारावर अंथरुण टाकलं मी, हारावर अंथरुण टाकलं विस्तवावर, आणि एवढी गार झोपाली की सकाळपर्यंत मला सूत नाही झाली, मोकळं अंग झालं. सांगायला उरल का हो, इंगळाच्या हारावर अंथरून टाकून झोपलेला राहणार नाही. कैशी सुख निरा अंथरुणी इंगळाच्या, अरे इंगळाच्या हारावर झोपलेला जसा त्याला निद्रा लागणार नाही, भाजून निघल मरून जाईल, तसं प्रपंचामध्ये सुख नाही. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, सुखाची कल्पना, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, ढेकणाच्या बाजे.
बाजे सुखाची कल्पना जगनाच्या बाजे सुखाची कल्पना जगनाच्या बाजे सुखाची कल्पना जगनाच्या बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ पाहिजे मूर्खत्व वचना येऊ पाहिजे गोला वाजू ना देवला मूर्खत्व वचना येऊ पाहिजे मूर्खत्व वचना येऊ पाहिजे येऊ पाहिजे येऊ पाहिजे येऊ पाहिजे जगनाच्या बाजे सुखाची कल्पना जगनाच्या बाजे सुखाची कल्पना जगनाच्या बाजे सुखाची मूर्खत्व वचना येऊ पाहिजे मूर्खत्व वचना येऊ पाहिजे मूर्खत्व वचना येऊ पाहिजे मूर्खत्व वचना येऊ पाहिजे येऊ पाहिजे येऊ पाहिजे येऊ पाहिजे येऊ पाहिजे जगनाच्या बाजे सुखाची कल्पना जगनाच्या बाजे सुखाची कल्पना जगनाच्या बाजे सुखाची कल्पना सुखाची कल्पना ढेकनाच्या बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ पाहिजे सुखाच्या कल्पना आहेत सुख नाही सुखाची कल्पना कल्पना येते फक्त सुख नाही सज्जनो मग लौकिक मधला लौकिक व्यवहारामधला लाभ आपल्याला सुखाचा प्राप्त करून घेणे हे फार अवघड आहे होतच नाही प्रपंचिक लाभ प्राप्त करून घेणे हे फार अवघड आहे प्रपंचाविषयी आपल्याला अनेक बोलता येईल तो लाभ आपल्याला प्राप्त होणं करून घेणं फार अवघड आहे आता परमार्थिक लाभाचा जर विचार केला तर परमार्थ प्राप्त करून घेणं तरी सोपी गोष्ट आहे का परमार्थ प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं लागतं नाही का हाडाची काढावी करावं लागतं रक्ताचं पाणी करावं लागतं त्या ठिकाणी परमार्थाच्या प्राप्तीसाठी काय करावं लागतं मनावर ताबा मिळावा लागतो इंद्रिय अंतर्मुख करावं लागतं विषयावर मात करावं लागते तेव्हा नाही का परमार्थाची प्राप्ती परमार्थ नोहेले कुराचा गो परमार्थ नोहेले परमार्थ नोहेले परमार्थ नोहेले कुराचा गो परमार्थ नोहेले कुराचा गो अनुताप येते बाबा पोटी अनुताप 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 परमार्थ नो गेले कुरा जागो जी परमार्थ नो परमार्थ नो कुरा जागो ले कुरा जागो ले कुरा जागो परमार्थ नो हे लेकुराच्या गोष्टी तेते व्हावा पोटी अनुताप परमार्थ नाही का पोरासोराचा खेळ नाही सजून परमार्थ प्राप्त करून घेणं भगवंताची प्राप्ती करून घेणं फार सोपी गोष्ट नाही परमार्थाच्या प्राप्तीसाठी आपल्याला काय करतं पहिली गोष्ट मनावर ताबा मिळावं होतं मन एखाद्या आपल्या ताब्यात ठेवणं मन सोपं आहे का गीते सोपं आहे का अहो मन आपण इथं बसत गेलं आहे कुणकड चक्कर मारून आलंय मन आपल्या ताब्यात ठेवणं फार अवघड आहे मनाने अनेक जणांना ठकवलंय मने जिंकले सर्वासी परी मन नाकळे कोणाशी अरे मले छळले देवासी ते इंद्रियाशी केवी आटपे मनाने सर्व जगाला छळलेला आहे आपल्या प्रत्येकाला मन छळतंय मने छळले सर्वाशी मने जिंकले सर्वाशी परी मन नाकळे कोणाशी मने जिंकले देवासी ते इंद्रियाशी केवी आटपे देवाला सुद्धा जिंकून गेलं देवाच्या मनाला सुद्धा मनाने पीडा केलेली आहे या मनाचा अनिवार मार कोण उभा न राहे मनासमोर अरे मनास पैजे अशा थोर सूर न रासूर दिसेना मनाबरोबर पैज टाकणाऱ्या या जगामध्ये सामान्य कोणी टिकलेलं नाही सज्जनो सामान्य कोणी टिकलेलं नाही मन बघा नाथ बाबा पुढे जाऊन सांगतात आपल्याला मोठाले पुरावे देतात अरे दुर्गंधा जन्मली मच्छाचे पोटी पाराशेर नारळा तिच्यासाठी आणि नारद कौतुक पाहता दिठी केला गंगा तटी नारदी कोळ्याची मुलगी आहे ना भागते पण पाराशिव ऋषीच्या मनाने तिच्यापाशी त्याला भरून पाडलं पायात आडवी काठी मारली आणि तिच्यापाशी मागणी केली नाही तिच्याशी नाही का मनोगत प्रगत केलं काम वासना निर्माण झाली तिने सांगितलं महाराज तुम्ही ऋषी आहात नाही का पलीकडच्या कडावर लोक आहेत इकडच्या कडावर लोक आहेत दोघंच नाव येतात सर्व लोक बघतात हे काय म्हणतील लोक नाही का काय म्हणतील पाराशिव ऋषीने आपल्या तपो सामर्थ्याने धुक्का निर्माण केला दुही निर्माण केली काही दिसाना आणि नावेमध्ये काय झालं त्यांचा संगभोग झाला त्याच्या मनाने तिथं नाडून पाडलं
मग पाराशरा सारख्याला मनाने पाडलं, आपण कोणत्या झाडाचा पाला हो? दुर्गंधा झेल मध्ये मच्छाचे पोटी पाराशर नारला तिच्यासाठी, आणि नारद कौतुक पाहता तिथी केला गंगा तटी नारदी आपुली कन्या ते कोणी गोमटी मन क्षोभे भोगाया पाठी भोगायासाठी, अरे ब्रह्माला गे तिच्या पाठी जो सृष्टी पितामहा। तुम्हा मला निर्माण करणारा ब्रह्मदेव साधा हुशार नाही, ज्ञाने वाढिवला चतुरानन, भगवान परमात्माने ज्ञान हा गुण आपल्या षडगुणापैकी ज्ञान हा गुण ब्रह्मदेवाने कोणाला दिलेला आहे? ब्रह्मदेवाला दिलेला आहे। त्याला एवढा ज्ञानगुण दिला नाही का? या जगामध्ये अनेक जगातला विचार सोडून दे, आपल्या देशामध्ये जवळजवळ 130 कोटी लोकसंख्येच्या पुढे आहेत, पण एकासारखा दुसरा नाही। आवाज वेगळा, अंगठ्याचे ठसे वेगळे, बघणं वेगळं, चालणं वेगळं, बोलणं वेगळं नाही का? एवढं प्रत्येकाचं वेगळं करणारा ब्रह्मदेव एवढा हुशार, पण त्याच्या मनाने त्याच्या मुलीपशी त्याला भुलून पाडलं। नाथ महाराज त्यांची यादी काढून सांगतात, दुर्गंधा नाही आपली कन्या देखुटी गोमटी, देखुनी गोमटी मन क्षोभे भोगाया पाठी, अरे ब्रह्माला गे तिच्या पाठी तो सृष्टी पितामा, सृष्टीचा पिता ब्रह्मदेव त्याला त्याच्या मनाने त्याच्या पायात आडवी काठी मारली। एवढं मन आहे नाही का? मग या मनाला कुणी जिंकणार नाही का? केला गंगा तटी नारदी, नारदाची नारदी कुणी केली? नारदाची नारदी कुणी केली? त्याच्या मनाने केली। नारदाची नारदी नारदाच्या मनाने केली। नारदी ती द्वारकेत गेला, देवाचं दर्शन घेतलं, देवाला बोलला नारद, म्हणला देवा तुला किती बायका आहेत? म्हणलं 16108। म्हणला मग एखादी मालती की? ही का दुर्बुद्धी येवा नारदाच्या मनामध्ये? देवाने ओळखलं, म्हणलं याच्या मनामध्ये दुर्बुद्धी का आली? माझी यादी कशाला काढली? आणि म्हणले 16108 बायका आहेत। मग म्हणले एखादी मला दे ना। आता तो भगवान परमात्मा आहे, चतुरा तो शिरोमणी आहे। देवाने सांगितलं न्यायची पाहिजे का तुला? म्हणजे हो पाहिजे। विचार केला का? विचार केला। म्हणजे सगळा विचार कर बरं का नारदा? हा बायको करणं फार ज्याने केले त्याला माहिती, मी बी कर बायकोच आहे काय? विचार केला का? हो विचार केलाय। पाहिजे का? पाहिजे, घेऊन जा। गेला नारद त्या तिथवर, देवाने हाक म्हणले नारदा इकडे। म्हणजे तुला एक सांगायचं आठवण राहिनी। म्हणजे काय? म्हणजे बायको न्याजा, कोणची न्याजा? माझी बायको, पण मी ज्या घरात नसेल ती न्याजा। नारद म्हणला ते एका घरात राहील, मला इथंच बसलेलं आहे, म्हणला तिकडच्या घरात जायचं आणि तिकडे घेऊन जायचे। गेला तिथं, तर त्या घरी ती भगवान परमात्माची ती गोपी पायची पित होती। अरे मला इथं आलं, दुसऱ्या घरी गेला, दुसऱ्या घरी ती देवाला विडा करून देत होती। तिसऱ्या घरी गेला, ती देवाला वारा घालत होती। चौथ्या घरी गेला नाही का, ती देवाला नाही का ताट वाढीत होती नाही का, देवाचे पायचे पित होती। प्रत्येक घरामध्ये फिरला नारद, द्वारकेमध्ये 16108 स्त्रियांचे घर फिरला, पण त्याला भगवंताविना घर रित दिसलं नाही। पश्चाताप झाला, वाईट झालं म्हणले माझ्या हातून नाही का? कामवासना मनामध्ये निर्माण झालेले नाही का, त्याचा पश्चाताप, त्याचं प्रायचित घेण्याकरता नारद गंगेवर गेले। गंगेत गेल्यानंतर गंगेमध्ये बुटकुळी मारली, बुटकुळी मारल्याबरोबर कामवासना अंतकरणामध्ये होती, वर आल्याबरोबर नारद बाई झाला। सर्व स्त्रियाचे अवयव अंगाला झाले, कामवासना निर्माण झालेली आहे अंतकरणामध्ये। गंगेच्या तटाने फिरू लागले। एक ऋषी महात्मा बिचार आपलं तपश्चर्या करीत बसलो होतं दाढीवालं, याच्या मनामध्ये बाई झालेले, कामवासना निर्माण झालेले, त्याच्यापाशी जाऊन राहू लागली ही नारदी। नारदी राहू लागल्यानंतर दोघाचा संसार सुरू झाला। आता त्याला बरं वाटलं, आई ती बायको चालत आली। दोघाचा संसार सुरू झाला, पाहता पाहता त्याच्यापासून हिला काय झाले? 60 पोर झाली। भूत लागले नारदाला, 60 मुले झाली त्याला नाही का? केला गंगा तटी नारदी, नारदाची नारदी कुणी केली? त्याच्या मनाने केलेलं आहे। असं हे मन सज्जनो अजिंक्य आहे जगामध्ये। मग नाथ महाराज याच्या पुढे जाऊन सांगतात, मन जे अजिंक्य नाही ना, अजिंक्य नाही, या मनाला या जगामध्ये जिंकणारा एक शूर आहे, एक वाघ आहे, एक डहाण्या वाघ आहे, या मनाला जिंकणारा कोण आहे? तर नाथ बाबा सांगतात, या मनाईचे नाडक जगा माझी नाही अनेक, अरे छळ छळून नाते लोक साधू घातक मनाचे। मनाचा घात कोणी केला? सद्गुरु सीताराम बाबाने मनाचा घात केला। मनाचा घात कोणी केला? भगवान बाबांनी, वामन भाऊ महाराजांनी मनाचा घात केला। मनाचा घात कोणी केला? बंकट स्वामी महाराजांनी केला। मनाचा घात कोणी केला? माऊलीदादांनी केला। मनाचा घात तुकोबरायांनी केला। या सर्व साधूंनी मनाला यशन घातली सज्जनो, तवा त्यांचं मंदिर झालंय। परमार्थिक लाभ प्राप्त करून घेणं एवढी सोपी गोष्ट आहे?
मग परमार्थ करायचाच नाही का? करायचा. परमार्थाची इमारत ही मनावर अवलंबून आहे. आपलं मन आपल्या ताब्यामध्ये राहिलं आणि मन ताब्यामध्ये राहिलं, इंद्रिय अंतर्मुख केले आणि विषयावर मात केली की आपला परमार्थ सिद्धीला गेला. आपला परमार्थ सिद्धीला गेला मग अगोदर पहिली गोष्ट मनावर ताबा मिळवला पाहिजे. दुसरी गोष्ट इंद्रिय अंतर्मुख केली पाहिजे. इंद्रिय अंतर्मुख केली पाहिजे, इंद्रियालाही भावशील. हा, कारण ब्रह्मदेवाने या देहाची रचना करताना या इंद्रियाची दहा बाहेर ठेवलेले आहेत. तिकडे एखादं मोठ्याने आरडलं तर माझ्याकडे एकही बघणार नाही, सगळे तिकडे ओढून बघणार आहेत. का? याची दहा बाहेर ठेवलेले आहे. हे बाहेर पडत आहे सारखे. हे अंतर्मुख केले पाहिजेत. अंतर्मुख केले तर नाही का आपला परमार्थ, धरलेला परमार्थ, चालवलेला परमार्थ सिद्धीला जाईल. म्हणून इंद्रिय अंतर्मुख केले पाहिजे आणि विषयावर मात केली पाहिजे. विषय किती आहेत? रूप, रस, नाद, स्पर्श आणि गंध. विकार किती आहेत? षडविकार आहेत. काम, क्रोध, मद, मत, सारे दम, अहंकार हे षडविकार आहेत. हे षडविकार मारले पाहिजेत आणि विषयावर मात केली पाहिजे. विषय जर मात केली तर आपला परमार्थ फलद्रूप येईल, नाही तर होणार नाही. पंचविषय आहेत. पाच विषयाने पाच जणाला मारून टाकले आणि ते पाचही विषय तुमच्या माझ्यापाशी, प्रत्येकापाशी, आपल्याला कसं सोडतील ते? रूप, रस, नाद, स्पर्श आणि गंध हे पाच विषय आहेत. पाच विषयाने पाच जणाला मारले. पहिला विषय आहे रूप विषय. रूप विषयाला आतुरून पतंग प्राणाला मुखलेला आहे. आपण अंधारामध्ये दिवा लावतो, दिव्याची ज्योत जळत असताना पतंगाला वाटतं ती खाण्याची वस्तू आहे. पतंग त्या दिव्याच्या ज्योतीवर झडप घालतो आणि काय करतो? पंख जळतात आणि झडप घालून पुन्हा तो जळून मरतो. का? रूप विषयाला आतुर झाला. दुसरा विषय आहे रस विषय. रस विषय असा आहे, पूर्वे मासे धरणारे भुई लोक अगोदर मासे धरितात, दवणे धरितात, बरं का? अगोदर दवणे पकडतात, ते पिशवीत घालायचे, गळ घ्यायचा, तळ्यावर जायचं, तळ्यावर जायचं साते फळच्या, त्याच्यातला एक दवणा काढायचा, तो मधून तोडायचा, त्या गळामध्ये ववायचा. तुम्ही म्हणताला आपण लईच राहायचं सांगता, माशाला गेलं तर काय खांदे बा. तो अर्धा गळा मास दवणा गळामध्ये ववायचा, पाण्यामध्ये टाकायचा. गळ पाण्यामध्ये टाकल्याबरोबर नाही का ती काडी त्याला गळाला झेलून धरते. त्या गळाला लावलेला दवना नाही का तो गळ त्या पाण्यामध्ये जातो नाही का, आणि त्या गळाला लावलेला दवण्याला मासा पाहतो आणि माशा त्या रस विषयाला आतुर होतो. तिकडं तोंड वाचून याला गळण्यासाठी पळत येतो. मग त्या गळाकडे दवण्याकडे येणाऱ्या माशाला दवना सांगत आहे गळाला लावलेला अर्धा दवना, बरं का? अर्धा दवना बोलतोय त्याचा प्राण वाचवण्यासाठी. त्या माशाला गळाला लावला अर्धा दवना काय बोलतो बघा? भैया माशा तुम मताव मेरे लिए, माशा तुम मताव मेरे लिए, मैं आता हुआ तेरे लिए, अरे तुम आता है मेरे लिए, ऊपर खड़ा है तेरे लिए. माशा माझ्याकडे येऊ नको बरं का, मी तुला हात जोडून सांगतो, माझ्याकडे येऊ नको. त्याने तुला पकडण्यासाठी मला अर्ध करून या गळात वळवलेला आहे. येऊ नको माशा, आणि येऊ नको माशा, येऊ नको, अरे येऊ नको. पण मासा त्या रस विषयाला आतुर झालं, त्या गव दवण्याला गिळण्यासाठी आतुर झालेला आहे, तोंड वासून आलेलं आहे. मासा त्याच्यापर्यंत गव दवना त्याच्यापर्यंत येईपर्यंत सांगतो दवण्या माश्या माझ्याकडे येऊ नको. सज्जनो, मासा रस विषयाला आतुर झाला नाही का, तो ऐकत नाही त्याचं, येतो आणि त्या दवण्याला गळामध्ये तोंडामध्ये ओढून घेतो. त्याच्या संगतीने गळ तोंडात जातो आणि वरची काडी हलते. अशी काडी हल्ल्याबरोबर तो भुई काय करतो महाराज? शास्त्री महाराज का भूई काय करतो? वरचा मेदेला हिसका, दोरीला हिसका देतो. त्याच्याबरोबर त्या धचक्याने तो गळ त्याच्या दाबडा शिरतो आणि मासा त्या भुयाच्या डोक्यावरून भूमीवर. माशाची काय आई सुत असेल? कामेला मासा फुटोनिया घसा मरण पावे, फुटोनिया घसा मरण पावे, हवेशाचा शेगळ गिळी मासा, हवेशाचा शेगळ गिळी मासा, फुटोनिया घसा मरण पावे, फुटोनिया घसा मरण पावे. उठू नका, फक्त 10 मिनिटांमध्ये मी बंद करणार आहे. कारण एक 55 मिनिटं मला उरले होते बोलायला, त्याच्यामध्ये 10 मिनिटं मी जास्ती घेतो. म्हणजे 55 मिनिटं आणि 10 मिनिटं किती होतात? 1 तास आणि 5 मिनिटं. एवढी सेवा करणार आहे आणि प्रस्ताव होणार आहे पुन्हा उद्याच्या कार्यक्रमाचं.
या ठिकाणी पुढच्या चरणाकडे जाता येत नाही, आपल्याला वेळ नाही. या ठिकाणी दमनाचं ऐकत नाही मासा म्हणून त्याचा घसा फुटून मरावा लागतं. त्याला हा रस विषय झाला. आता रूप विषय असा आहे, स्पर्श विषय असा आहे. हत्ती धरणारे लोक जंगलामध्ये जातात नाही का, आणि तो जंगलामध्ये जाऊन खोल खड्डा खणतात, त्याच्यावर काळी करफातरने आच्छादून टाकतात आणि त्याच्यावर एक कृत्रिम हत्तीन उभी करतात. कृत्रिम हत्तीन मादी, आणि हत्तीचा कळप ते हत्ती पकडणारे लोक त्या मादीकडे आणून घालतात. त्या हत्तीनीला पाहिल्यानंतर तो हत्ती कामातून होतो जंगली हत्ती, आणि त्या हत्तीनीवर झेप घालतो. झेप घाल्याबरोबर त्या काळी करफाचा चोरा होतो आणि हत्ती खड्ड्यामध्ये पडून बंधनामध्ये सापडतो. त्याला अंकुशाचा मार खावा लागतो. का कशामुळे खावा लागतो? स्पर्श विषयाला आतुर झाला म्हणून. आता शेवटचा कोणता पाचवा विषय आहे? गंधविषय आहे. गंधविषय असा आहे, सूर्य उदय झाल्याबरोबर कमळाची कमळकणिका फुलत असते. फुल्यानंतर तिच्यातला सुगंध दरवळत असतो नाही का. दरवळणाऱ्या सुगंधाला आकर्षित होऊन भ्रमर लांबून येतो, त्या कमळाच्या फुलावरती बसतो. फुलावरती बसल्यानंतर त्या गंधाला इतका मोहित होतो, त्या सुगंधाला स्वादाला इतका मोहित होतो भ्रमर, त्याला दिवसभर उडून जायचं भान राहत नाही. शेवटी सूर्य अस्तमान होतो आणि सूर्य अस्तमान झाल्यावर कमळाची कमळकणिका मिटते आणि दार लावले इतके पकाट होऊन जाते. त्याला हवा सुद्धा लागत नाही. रात्रभर तो भ्रमर त्या कमळाच्या कळिकेमध्ये गुदमरून मरून जातो. का? गंध विषयाला आतुर झाला म्हणून. हे पाच विषय नाही का, हे विषयावर मात केली पाहिजे. इंद्रिय अंतर्मुख केले पाहिजेत. विकारावर मात केली पाहिजे. मनावर ताबाळवला पाहिजे. तेव्हा आपला परमार्थिक व्यवहार सिद्धीला जाईल. आणि हे सर्व साधू संतांनी केले, जगद्गुरु तुकोबारांनी केलं म्हणून छातीला हात लावून जगापुढे अनुभव ठेवतात. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला. आमच्या मागे पुढे आनंद कोंदला, आम्ही त्या आनंद कोणाच्या अगोदर काय केले आपण आतापर्यंत बोललो एवढा विस्तार नाही का. जगद्गुरु तुकोबारायांनी हा नाही का हा आटापिटा केला तेव्हा त्यांचा पारमार्थिक व्यवहार सुखाचा झाला आणि तो सिद्धीला गेला. म्हणून महाराज म्हणतात, सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे विठोबा रखुमाई. मग लाभ सुखाचा झाला, व्यवहार सुखाचा झाला, याचा लाभ काय मिळाला आम्हाला? मग त्याच जगद्गुरु तुकोबारा पुढे सांगतात, संगती पंगती देवा सवे घडे, नित्यानित्य जोडे त्याची साथ. आमची संगतही देवाबरोबर घडली आणि पंगतही आम्हाला देवाची आहे. देवाच्या पंक्तीला बसतो आम्ही नाही का. मग देवाच्या पंक्तीला बसलो, देवाच्या संगतीला आहोत. ज्याच्या संगतीला आहोत, ज्याच्या पंगतीला आहोत, तो कोण आहे? त्याच्यापाशी काय काय आहे? तुकोबार आहे. तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, समर्थाचे घरी सकळ संपदा. तो समर्थ आहे, आयचा तो समर्थ. ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरणारो. असा हा समर्थ भगवान परमात्मा आहे. त्याच्या संगतीला आम्ही आहोत आणि म्हणून जगद्गुरु तुकोबार म्हणतात, तो समर्थ त्याच्याकडे काय नाही सज्जनो. समर्थ कोणाला म्हणायचं? समर्थ कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम, तीन शक्ती नियुक्त असणारा जो भगवान परमात्मा समर्थ आहे. आणि त्या समर्थाच्या घरी सर्व संपदा आहे. आणि ही संपदा नाही का भगवान परमात्मा आपल्या साधकाला देत असतो. म्हणून आम्ही त्याचे भागीदारी झालो म्हणून आमचा व्यवहार सुखदा झाला. म्हणून महाराज म्हणतात, समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कास या ती. आणि मग त्याच्याकडे काय नाही? तुका म्हणे येथे लाभाची या कोटी बहुवा व पोटी समर्थाच्या. नाही का कोटी प्रकारचे लाभ आहेत भगवंताकडे, बहु वाव पोटी समर्थाच्या. साधकाने असा भीती मनामध्ये बाळगायचे नाही. आमच्या अगोदर परमार्थाकडून बरेच जण तिथे गेले, तिथले लाभ उडाले, जागा संपली. पण बाबा तिथं जागा एवढी आहे, एवढी शिल्लक आहे की सर्व जग त्याच्या पोटामध्ये बसून जागा शिल्लक आहे. पण मनामध्ये शंका आणू नका की देवाकडे लाभ उडाले असतील, जागा संपली असेल. मग तुकोबारायचं प्रमाण आहे ना शेवटी नाही का. तुका म्हणे ते लाभाची या कोटी कोटी प्रकार त्याला बहु वाव पोटी समर्थाच्या. संगती पंगती देवा सवे घडे, नित्यानित्य जोडे त्याचे सा. ज्ञानेश्वर सेवा झालेली सेवा सद्गुरु बाबांच्या पांडुरंगाच्या माऊली तुकोबाराच्या चरणी समर्पित करून या तुम्हा सर्व बहुसंख्य माता माऊलीच्या स्रोते सज्जनाच्या मायबापाच्या या गुणीजन गाणगंधर्वाच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊ. या ठिकाणी आज आपल्याला एक आगळंवेगळं नाही का ऐकायला श्रवण करायला भेटणार आहे. आपण ज्यांची आता या नामसप्तमध्ये या व्यासपीठावर उपस्थिती झाली
एक आपल्या महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य मृदंग महर्षी आदरणीय हरिभक्तिपरायण परमपूज्य केशवजी महाराज जगदाळे यांची उपस्थिती या ठिकाणी झालेली आहे. उठू नका कोणी महिला मंडळ, उठू नका. मृदंग महाराष्ट्रात ऐकायला मिळणार नाही असा मृदंग अर्धा तासच सोलो मृदंग होणार आहे केशव महाराज जगदाळे यांचा. उठू नका, झाली सेवा झालेली आहे तेव्हा त्यांची उपस्थिती या ठिकाणी झालेली. या ठिकाणी आज या कीर्तनाला हरिभक्तीपरायण आपले ज्यांचे साध्य विकास महाराज वायशे शास्त्री नाही का बाजीराव महाराज शास्त्री हिवरडा दत्त संस्थान आणि आदिकडून सर्व संत महात्मे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे नावंदेव बापू आलेले आहेत, रमेश महाराज आहेत, आदिकडून सर्व आहेत. सर्व आपल्या गडावरती बाबावरती नितांत प्रेम करणारे बाबाची भक्त मंडळी आहेत आणि सर्वांचं त्यांनी साष्टांग दंड घातून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. वैकुंठवासी सिद्ध संत सद्गुरु सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती श्री सद्गुरु सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.